हॅलो फ्रेंड, यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मी आज तुम्हाला लेथ मशीनबद्दल माहिती सांगणार आहे. सर्वप्रथम आपण लेथचे महत्त्वाचे भाग, त्यानंतर मेकॅनिकल वर्कशॉपमधील असणाऱ्या मशीनरीबद्दल तुम्हाला प्रत्यक्ष मशीनवर माहिती सांगणार आहे. ही आहे लेथ मशीन. यावरील महत्त्वाचे भाग प्रत्यक्ष मशीनवर दाखवते. हे आहे मेकॅनिकल वर्कशॉप. हे आहेत बेंच वाईस आहेत वर्कशॉपमध्ये. ही सर्व बेंच वाईस आहे. त्यानंतर या सेंटर लेथ आहे सर्व. या सेंटर लेथवर वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन कोणती केली जातात त्याबद्दल माहिती व महत्त्वाचे पार्ट्स कुठले आहे लेथ मशीनला. त्यानंतर ही एक शेपिंग मशीन आहे. या शेपिंग मशीनवर कुठले काम केली जातात. नंतर ही ड्रिलिंग मशीन आहे, कॉलम टाईप ड्रिलिंग मशीन आहे. ही सुद्धा शेपिंग मशीन आहे. अशा प्रकारच्या मशीनरी वर्कशॉपमध्ये वापरल्या जातात. त्याबद्दल त्याचे महत्त्वाचे पार्ट्स कुठल्या मशीनला कुठले पार्ट महत्त्वाचे असतात ते आपल्याला माहीत पाहिजे. तर सर्वप्रथम लेथ मशीन आपण बघूया. ही आहे सेंटर लेथ मशीन. या मशीनचे विविध प्रकार बाजारामध्ये असतात. स्पीड लेथ, इंजिन लेथ, बेंच लेथ, टूलरूम लेथ, कॅपस्टन अँड टॅरेट लेथ, ॲटोमॅटिक लेथ अँड स्पेशल टाईप लेथ मशीन, अशा विविध प्रकारच्या लेथ मशीन बाजारामध्ये उपलब्ध असतात. तर सेंटर लेथमधील महत्त्वाची पार्ट्स कुठले आहेत त्यावर माहिती सांगते. सर्वप्रथम लेथ मशीनमध्ये महत्त्वाचा पार्ट असतो तो हा कॅरेज आहे. याला कॅरेज म्हणतात. या कॅरेजवर आपण टूल वगैरे बसविता येतो. नंतर हेडस्टॉक आहे. या हेडस्टॉकवर गिअर बसवलेले असतात स्पीड मशीनचा स्पीड कमी जास्त करण्यासाठी. नंतर हा चक आहे, हा थ्री जॉ चक आहे. त्यानंतर याला टेलस्टॉक म्हणतात. नंतर या मशीनचा हा लीड स्क्रू आहे. नंतर हा फीड रॉड आहे. नंतर हे कंपाऊंड रेस्ट आहे. ही डिग्रीमध्ये तुम्हाला फिरवता येते. टेपर टर्निंग वगैरे करण्यासाठी याचा वापर केला जातो. या इथं 0-0 रीडिंग दिलेली असते आणि हा कंपाऊंड रेस्ट आपल्याला डिग्रीमध्ये फिरवता येतो. त्यानंतर कंपाऊंड रेस्टवर टूल पोस्ट बसवलेलं आहे. त्याला टूल पोस्ट म्हणतात. या ठिकाणी आपण टूल बसवतो. हा टूल नेहमी ह्या थ्री जॉ चकचा सेंटर आणि याचा सेंटर, दोघांचा सेंटर नेहमी सारखा असायला पाहिजे. तरच तुम्हाला व्यवस्थित ऑपरेशन करता येतात. तर ह्या हेडस्टॉकवर महत्त्वाची भाग आहे. ही स्पीड कमी जास्त करण्यासाठी लिव्हर दिलेली आहे. ही ए लिव्हर आहे, हा बी लिव्हर आहे. त्याप्रमाणे तुम्हाला हा स्पीड तुम्हाला इथं ॲडजस्ट करून सेट करता येतो. ही वरची जी लाईन आहे ही या लिव्हरसाठी आहे आणि जी खालची जी आहे हे चार स्पीड इकडे तुम्हाला बदली करता येतो. आणि ही वरची लिव्हर आहे, तुम्हाला दोनमध्ये शिफ्ट करता येते. अशा प्रकारे तुम्हाला पाहिजे त्या स्पीडला लेथ मशीनचा स्पीड सेट करून घ्यायचा. आपल्याला जॉबप्रमाणे जॉब आहे त्याप्रमाणे सेट करून. नंतर ही थ्रेडिंग ऑपरेशनसाठी लिव्हर दिलेले आहे. ही BSW मॅट्रिक, BSF, BA अशा प्रकारचे विविध प्रकारच्या थ्रेडसुद्धा तुम्ही याच्यावर बनवू शकता. नंतर ह्या कॅरेजवर आहे ही आहे क्रॉस स्लाइड आहे. याला क्रॉस स्लाइड म्हणतो. ही मागे पुढे केली जाते. त्याच्यानंतर हे जे आहे ते याला
हँड ट्रॅव्हलर म्हणतात, ही समांतर रेषेत आपल्याला फिरवता येतं. हा कॅरेज आहे मागे पुढे सेट करता येतो. त्यानंतर या टेलस्टॉक मशीनवर महत्त्वाचे भाग आहे, स्पिंडल आहे, स्पिंडल लॉक लिव्हर आहे, ही व्हील आहे. या व्हीलवर तुम्हाला इथं मार्किंग केलेलं असतं, स्पिंडल मागे पुढे करण्यासाठी आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेली असते, किती आपल्याला ड्रिलिंग करायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही ते ड्रिलिंगचे माप इथं घेऊ शकता. नंतर स्पिंडल टेलस्टॉकला लॉक करण्यासाठी नट बोल्ट दिलेले आहे, क्लॅम्प आहे, क्लॅम्पला आपण तुम्ही इथं पाहिजे त्या पोझिशनला सेट करून याला टाईट करू शकतो आपण. तर हे टेलस्टॉकचा उपयोग आहे ड्रिलिंग करण्यासाठी, व लांब जॉब असतील तर त्याला सपोर्ट सेंटर टू सेंटर पकडण्यासाठी केला जातो. नंतर या मशीनवर थ्री जॉ चक आहे, याच्यावर तुम्हाला राऊंड जॉब टर्निंग करता येतात. नंतर चक बदलू चेंज केल्यानंतर तुम्हाला फोर जॉ चक किंवा मॅग्नेटिक चक हे लावता येतात. फोर जॉ चकमध्ये तुम्हाला विविध प्रकारची स्क्वेअर, ट्रँग्युलर, इसेंट्रिक वगैरे जॉब पकडता येतात. ह्या कॅरेजवर टूल पोस्ट हा टूल लावलेला असतो, याला जर त्या टूलाची धार ब्लंट झाली तर ग्राइंडिंगचा वापर करून तुम्ही ती शार्प करून परत टूल सेट करून लावावा लागतो. तर ही सेट करण्यासाठी हे लिव्हर दिलेले आहे तुम्हाला, टाईट करण्यासाठी अँगल पोझिशनमध्ये हा नट अँड बोल्ट दिलेले आहे, हा वर खाली तुम्हाला सेट करता येतो. तर तुम्ही याचा सेंटर आणि याचा टूलचा पॉईंटचा सेंटर हा परफेक्ट पाहिजे, त्याच्यानंतरच कुठलेही काम सुरू करायचं. नंतर हा जॉब आहे, हा गोलाकार जॉब आहे, हा स्टेप टर्निंग केलेला आहे. तर याच्यावर तुम्ही या चकमध्ये पकडून याला तुम्ही डायमीटर कमी जास्त करून विविध प्रकारचे ड्रिलिंग, टेपर टर्निंग, चॅम्फरिंग, फेसिंग, बोरिंग, एनलार्ज होल, नर्लिंग विविध प्रकारचे ऑपरेशन तुम्हाला करता येतात. थ्रेडिंगसुद्धा याच्यावर तुम्ही करू शकतात. त्या थ्रेडिंग करण्यासाठी हे लिव्हर दिलेले आहे, याचा वापर तुम्ही पुढच्या तुम्हाला डेमोमध्ये समजेल. अशा प्रकारचे हा मशीन वर्कशॉपमध्ये हा एक स्विच आहे, हा रिव्हर्स फॉरवर्ड स्विच आहे, पाहिजे त्या डायरेक्शनला आपल्याला चक फिरवता येतो. तर हे रिव्हर्स फॉरवर्ड स्विच आहे. त्यानंतर अशा प्रकारच्या ह्या सर्व मशीन टर्नर ट्रेडमध्ये आपल्याला तुम्हाला वापरायचे असतात. त्यानंतर ही सुद्धा ड्रॉइंग आहे, ही लेथ मशीनची ड्रॉइंग आहे, यावर सुद्धा महत्त्वाचे पार्ट दाखवलेले आहे. हा स्पिंडल आहे, हेडस्टॉक आहे, स्पिंडल, चक, त्याच्यानंतर कंपाऊंड रेस दिलेलं आहे, क्रॉस लाईट दाखवलेली आहे, टेलस्टॉक, हँड व्हील, देन बेड, लीड स्क्रू, फीड रॉड अँड लेग्स, स्पिंडल, सॅडल, ॲप्रॉन, कॅरेज, दिस इज कॅरेज, हा चीप पॅन आहे. अशा प्रकारचे हे तुम्हाला सर्व महत्त्वाचे पार्ट दिसत आहेत लेथ मशीनमध्ये. ही ड्रिलिंग मशीन आहे, या ड्रिलिंग मशीनमध्ये सुद्धा तुम्हाला महत्त्वाचे पार्ट दिसत आहेत. टेबल क्लॅम्प, बेस, हा टेबल आहे, हा पिलर आहे, देन इलेक्ट्रिक मोटर आहे, ड्रिल चक आहे, हँड व्हील आहे आणि पुली. या पुलीने तुम्हाला या ड्रिलचा स्पिंडल स्पीड आहे तो कमी जास्त करता येतो. तर याच्यामध्ये तुम्हाला स्टेप पुली दिलेल्या असतात, त्या पुली तुम्ही बेल्ट चेंज करून याचा स्पीड तुम्हाला पाहिजे त्या स्पीडला तुम्ही सेट करू शकता. नंतर हा टेबल आहे, हा तुम्हाला डिग्रीमध्ये पण फिरवता येतो किंवा वर खाली करता येतो. अशा प्रकारे तुम्हाला याच्यावर ड्रिल मशीनचा व्हॉइस जर याच्यावर फेस केला तर तुम्हाला ड्रिलिंग करता येते. नंतर हे लिव्हर आहे, हे वर खाली टेबल करण्यासाठी आहे. त्यानंतर टेबल कोणत्याही डायरेक्शनला गोलाकार फिरून आपल्याला पाहिजे ते ड्रिलिंग आपण करू शकतो, किंवा याला अँगल देऊनसुद्धा टेब क्रॉस ड्रिल मारू शकतो आपण. ही मोटर आहे, इलेक्ट्रिकल मोटर आहे,
अशा प्रकारची ही ड्रिलिंग मशीन आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा, सबस्क्राइब करा व पुढील आय बटनवर दाबून पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही तयार राहा. थँक्यू.